मग विरोधकांना बातमी अशी दिली मीडियाच्या आधी मग त्यांना राजीनामा द्या. केवढा गलथन कारभार झाला. म्हणजे सत्तेतल्या तो सोडा पण विरोधकांनी सुद्धा हा प्रश्न कसा घेऊन जायचा याची अक्क विरोधकाला दिसत नाही. राजीनामा दिल्यानं हे सगळी यंत्रणा दुरुस्त होते असं त्या विरोधकाला वाटत. माझं असं मत आहे त्या 75व्या वर्षामध्ये सामान्य माणसाचं आरोग्य हे सरकारनं कधीच मनावर घेतलं नाही. कारण आमदार खासदारासाठी वेगळे हॉस्पिटलचं निर्माण झालं आणि एक नवीन विषमता या देशामध्ये तयार झाला होता. आणि याच्यावर बोलायच्या जे विरोधक आम्ही पाहतो त्यांना राजीनामा द्यावा याच्या याने हे सगळी व्यवस्था बेकार केली अशा पद्धतीनं जर राजकीय लोक समोर जात असतात तर मुळात आम्ही अजूनही पाहतोय का सामान्य माणसाला अजूनही 75व्या वर्षामध्ये जर त्याच्या अप्रोसिटची व्यवस्था नसेल तर घर विकावं लागतं. ही व्यवस्था शेत विकावं लागतं सरकार कोणाचं असू दे. मग कार्यकर्ता म्हणून आमच्या भूमिका फार महत्वाची आहे. तुम्ही निळा हिरवा पिवळा काय भगवा कोणताही झेंडा घ्या पण त्या रंगाच्या झेंड्याच्या खाली कुठलाही अजेंडा नाही. कुठलाही अजेंडा नाही. ते दिसायला आपले दिसतात पण ते खरे आपले शत्रू असतात. हिरव्याले हिरवे आपले वाटतं, निळ्याले निळे आपले वाटतं, भगव्याले भगवे आपले वाटतं पण ते फक्त मतासाठी आपले असतं, तुमच्यासाठी नसतं, कधीच नसतं. तुम्हाला व्यवस्थित त्या झेंड्याच्या रंगामध्ये गुंतून ठेवलेले लोक आहेत. म्हणजे तुम्ही आम्ही पाहतोय का आमच्या बापाचं रक्त वाहलं त्याची खंत वगैरे नाही आहे पण तीन रंगातला एक रंग जरी खाली पडला तर दंगल होणे देर नाही लागते. आम्हाला या व्यवस्थेकडे घेऊन गेलं. आजही आपण पाहतोय का व्यवस्थित ईस्ट इंडिया गेल्यानंतर ब्रिटिशांचं राज्य आलं